तुमच्या घरातही रोज पोळी बनवली जात असेल तर पीठ मळताना एक गोष्ट त्यात नक्की मिसळा. यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊन आपण श्रीमंत होऊ शकता. कारण प्रत्येकाला आयुष्यात अपार संपत्ती असावी अशी इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक उपाय करून पाहण्याची एक संधीही आपण सोडत नाही. मात्र आपल्या स्वयंपाकघरातील हा असाच एक उपाय आहे जो आपल्या आयुष्यात बदल आणू शकतो. चला तर मग तुम्हालाही करोडपती बनवू शकेल अशा या उपायाबद्दल समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुम्हाला माहिती आहे का की गव्हाच्या दाण्याला कणक म्हणजे सोनं असंही म्हणतात. त्यात अनेक दैवी गुण आहेत आणि या गव्हाच्या पिठामध्ये एखादी खास गोष्ट जोडली तर तयार केलेल्या पोळीचं महत्त्व अधिकच वाढतं. आणि या पिठापासून तयार केलेल्या पोळीनं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन माता लक्ष्मीचं आगमन होऊ शकतं. तुमच्या घरातसुद्धा रोज पोळी बनवली जात असेल तर हे पीठ मळण्यापूर्वी त्यात एक चमचा दूध नक्की मिसळावं. हे आपल्यासाठी भाग्यवान ठरू शकतं. हवं असल्यास यासाठी पाण्याऐवजी दूध पूर्णपणे वापरता येऊ शकतं. यामुळे घरातील प्रमुख सदस्यांच्या खिशात नेहमी पैसा राहू शकतो आणि व्यवसायातही भरभराट दिसू लागते. इतकंच नाही तर यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आरोग्यही सुधारू लागतं. कारण पीठात दूध मिसळून किंवा दुधानं हे पीठ मळल्यानं यामधून तयार होणारा हा छान सुगंध देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतो. कारण गुड सुगंध हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यामुळे जेव्हाही आपण पीठ मळायला घेतलं तेव्हा त्यात थोडं दूध नक्की मिसळावं. असं केल्यानं आपल्या जीवनातील समस्या तर दूर होतातच, शिवाय सकारात्मक वातावरण तयार होऊन देवी लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते असंही सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त ज्योतिषीय उपायानुसार चपातीचं पीठ मळताना प्रत्येक दिवशी वारानुसार एक चिमूटभर विशिष्ट वस्तू मिसळल्यानं सुद्धा चमत्कार दिसू शकतात. कारण ज्योतिषशास्त्रात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा एका ग्रहाशी जोडला गेलाय. धर्मशास्त्रात सुद्धा प्रत्येक दिवस एका देवतेला समर्पित असतो. तसंच त्याचा संबंध प्रत्येक ग्रहाशी देखील असतो. म्हणूनच वैदिक ज्योतिषशास्त्रात भविष्यातील अडचणी आणि समस्यावर उपाय सांगितले जातात. कारण खूप मेहनत करूनही अनेक वेळा प्रगती आणि यश आपल्या दारापर्यंत येऊन परत जातं. त्यावेळी आपण त्रस्त होतो आणि अशा वेळी हे छोटे छोटे उपाय व्यक्तीला यश आणि आर्थिक प्रगतीसाठी मदत मिळवून देऊ शकतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या प्रत्येक दिवशी चपाती किंवा पोळीचं पीठ मळताना प्रत्येक दिवसानुसार त्यात एक चिमूटभर वस्तू टाकली तर तुम्ही यशाची शिखरं नक्कीच गाठू शकाल. म्हणूनच सोमवार या दिवशी या पीठामध्ये काय मिसळावं तर सोमवार या दिवसाचा संबंध हा चंद्रदेवाशी आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सोमवारी पीठ मळता तेव्हा त्यात पाण्यासोबत थोडं दूध नक्की मिसळावं. यामुळे आपल्याला भावनिक स्थिरता मिळू शकते. त्यानंतर मंगळवार. मंगळवारी जर तुम्ही पीठ मळायला घेतलं तर मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. म्हणून पीठ मळताना या दिवशी थोडीशी लाल मिरचीची पावडर मिसळून टाकावी. त्यामुळे आपल्याला अधिक ऊर्जा प्राप्त होण्यास मदत मिळू शकते. त्यानंतर आला बुधवार. बुधवार हा बुधग्रहाचा दिवस आहे. म्हणून या दिवशी पीठ मळताना हिरव्या रंगाची गोष्ट या पीठामध्ये मिसळावी. त्यामध्ये आपण पालक, मेथी, कोथिंबीर किंवा मिरचीसुद्धा मिसळू शकता. यामुळे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्नदायी होऊ शकतं. त्यानंतर गुरुवार. गुरुवार हा दिवस म्हणजे गुरुदेवाचा असतो. या दिवशी पीठ मळताना त्यात केसर, बेसन किंवा हळदी अशा प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करून पीठ मळावं. यामुळे गुरुग्रहाचा प्रभाव शुभ दिसून येतो आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतं आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आहे शुक्रवार. शुक्रवार हा दिवस शुक्रग्रहाशी संबंधित असल्यानं या दिवशी पीठ मळताना त्यात आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी तूप मिसळून त्याच्या पोळ्या बनवाव्या. त्यानंतर शनिवार. शनिवार हा शनिदेवतेचा वार आहे. म्हणून आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी शनिवारी पीठ मळताना त्यात मोहरीच्या तेलाचा वापर करावा. दोन थेंब फक्त मोहरीचं तेल टाकून हे पीठ मळून त्याच्या पोळ्या बनवाव्या.
यामुळे आपल्या जीवनातील संकट दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. त्यानंतर रविवार. रविवार हा रविदेवाचा वार आहे, म्हणजे सूर्यदेवाचा वार आहे. आपल्या आयुष्यात आनंद यावा, आपल्या लोकांनी आपलं ऐकावं म्हणून रविवारी चपातीच्या पीठामध्ये गोड मिसळून हे पीठ मळावं, त्यानंतर चपात्या तयार कराव्या. तर अशा प्रकारे आपल्या रोजच्या जेवणात अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील चांगलं भाग्य वाढवू शकतो. आता सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेत ज्यांच्याकडे पोळ्या बनवल्या जातात त्यासाठी घरोघरी पीठ मळून घेतल्या जातात. त्यानंतर या पीठाचा गोळा बनवून घेतला जातो. आता या पीठाचा जेव्हा गोळा बनवला जातो त्यावर बोटांचे ठसे मात्र नक्की उमटवावे असं सांगितलं जातं, कारण हिंदू धर्मामध्ये अनेक विधी केले जातात, जे कणकीच्या पीठाचे सुद्धा विधी असतात. त्यामध्ये पिंड म्हणजे पितरांना अर्पण करण्यात येणारा हा कणकेचा गोळा असतो, मात्र त्यावर बोटांचे ठसे उमटवले जात नाही. म्हणून घरी पोळी बनवताना पीठ मळून घेतल्यानंतर त्यात बोटांचे ठसे नक्की उमटवावे असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे या पीठापासून तयार केलेल्या पोळीनं आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी पीठ मळताना या काही विशिष्ट छोट्या छोट्या गोष्टी मिसळून पोळी तयार करावी, कारण या गव्हाच्या पीठामध्ये अनेक दैवी गुण असतात. एखादी खास गोष्ट आपण या पीठामध्ये जोडली तर आपलंही भाग्य पलटायला वेळ लागणार नाही. तुम्ही सुद्धा पीठ मळताना अशा काही गोष्टींची विशेष काळजी घेता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.